सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत पूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात प्रकार दोन व तीन निवासस्थानांच्या बांधकामाचे भूमिपूजन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टेसाहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात या कामाची अंदाजित किंमत एकशे एकसष्ट पॉईंट शहाण्णव लक्ष इतकी असून या कामामध्ये चार निवासी गाळे विद्युतीकरण पाणी पाणीपुरवठा व इतर अनुषंगिक बाबीचा समावेश आहे यावेळी तालुका अध्यक्ष गणेशराव कदम तालुका प्रभारी सुभाषराव देशाई अरासप अध्यक्ष जगन्नाथ तरेनगडे युवक तालुका अध्यक्ष सुदाम वाघमारे सोमनाथ सोलव तालुका उपाध्यक्ष बापूराव डुकरे दलित आघाडीचे विकास घाते मारुती मोहिते युवक तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष हबीब पटाण सरपंच नवनाथ भुसारे शिवाजी आवरगंड श्री मोरलवार सहाय्यक अभियंता विशाळराव देशमुख पूर्णा तालुका मीडिया प्रमुख दत्तराव पोळ यांच्यासह सर्व कार्यकर्ते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते पाणीही येईल आणि कनेक्शनही तुटणार नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे पाण्याची का परवाच मीटिंग झालेली आहे पाणी आता काही भागाला सोडलेलं आहे आणि आपल्याकडे पाणी लवकरच आज उद्या हो दोन तीन दिवसामध्ये पाणी येऊन जाईल तो काही पाण्याचा विषय नाही आणि वीज तोडण्याच्या बाबतीत आज आजच मी सीला बोललो आहे किंवा डी सी एम साहेब जसे ऊर्जामंत्री बी आणि उपमुख्यमंत्री आहेत ते त्यांनी ते क्लिअर कट सांगितलं आहे की शेतकऱ्याचे कनेक्शन तोडू नका तर तेही मी सूचना दिल्या आहेत शक्यतो एखाद्या दोन दिवसात त्याचा कनेक्शन कसे तुटणार नाही ते आम्ही बघू नाही मला कुणी काय केलं पाठीमागे याच्यावर मला जायचं नाही मला जे काय पुढं करायचं ते करतो आणि विरोधकांनी धसका घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे